सरपंचनामा लाईव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंचनामा लाईव्ह, बातमी गावागावातली. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मी डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते. मला पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय प्रभारी माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल व राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मा यांचे आभार व्यक्त करतो. 2004 सालापासून ते 2014 सालापर्यंत मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तालुका पातळी असेल जिल्हा पातळीवरती काम करत होतो आणि त्यानंतर 2014 साली माझ्यावरती महाराष्ट्राचा सरचिटणीस ही जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आली व त्या दरम्यान राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून युवक जोडो अभियानाअंतर्गत विकास रथ यात्रेचं आयोजन आम्ही त्या ठिकाणी केलं व त्यानंतर 2016 साली महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि युवक काँग्रेसची जबाबदारी देण्यात आल्यानंतर विदर्भ असेल, अहमदनगर असेल, नाशिक असेल, सांगली असेल या ठिकाणी पक्ष निरीक्षक म्हणून मी ती जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली. जुलै 2018 सालापासून ते आजपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासोबत मी विविध राज्यांचे दौरे केले. मग त्यामध्ये कर्नाटक असेल, केरळ असेल, लक्षद्वीप असेल, हरियाणा असेल, जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा तमिळनाडू असेल, अशा गोवा, महाराष्ट्र अशा विविध राज्यांचे दौरे मी केले आणि त्या दौऱ्यादरम्यान मोर्चे असतील, रास्ता रोको असतील, मेळावे असतील अशा आयोजनामध्ये मी सहभागी होतो आणि सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या युवक संघटनांनी मिळून जे युनायटेड यूथ फ्रंट ही एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जंतर मंतर असेल, वाराणसी असेल या ठिकाणी मोठ्या युवक रॅलीचं आयोजन आम्ही केलं होतं. त्याचप्रमाणे गेल्या 26 नोव्हेंबरला संविधान बचाव आंदोलनाचं आयोजन मुंबई या ठिकाणी केलं आणि त्या आंदोलनामध्ये देखील माझा खूप मोठा सहभाग होता आणि त्या सगळ्याची पोचपावती म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला हे राष्ट्रीय सरचिटणीस पद बहाल केलं आणि त्याबद्दल मी पवार साहेबांचे असतील किंवा आपल्या राज्याचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील असतील, विधिमंडळाचे पक्षनेते माननीय अजितदादा पवार असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय धनंजयजी मुंडे साहेब असतील, माजी मुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील व राष्ट्रीय सरचिटणीस माननीय सुनीलजी तटकरे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय धीरज भैया शर्मा असतील, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पक्षाने जी काही माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती सार्थपणे इथून पुढं युवकांच्या मध्ये काम करून सार्थपणे मी पार पाडेल एवढं आश्वासन या निमित्ताने देतो.